महाराष्ट्रामध्ये जरी महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार असलं तरी तिसऱ्या नंबरचा पक्ष असलेला काँग्रेसने आता सर्व निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिलाय. दुसरीकडे शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून विधानसभा निवडणुका लढवण्याचा आपला मानस जाहीर केलाय. विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश आहे, मात्र त्याच्या आधीच या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतात काय अशी चर्चा सुद्धा चालू झाली आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभेच्या मोर्चे बांधणीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने सुपर 100 या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातल्या 100 मतदारसंघांना आता टार्गेट केलंय आणि या मतदारसंघामध्ये संघटन मजबूत करण्यावर भर द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचं हे मिशन 100 जे आहे ते नेमकं काय असणार आहे, या माध्यमातून राष्ट्रवादीचा मानस काय असू शकतो हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. मात्र त्याच्या आधी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये जरी तीन पक्ष एकत्रितपणे सत्तेत असले तरी सुद्धा आता या पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये आपला निर्धार जो आहे तो कसा असणार आहे ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काँग्रेसने आपला स्वबळावरती लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आगामी निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे लढू असं स्पष्टपणे सांगितलंय. आता त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसने युवक काँग्रेसच्या वतीने सुपर 100 हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि 34 विधानसभा निरीक्षक पदाधिकाऱ्यांची त्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सुद्धा राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे. राज्यातील युवकांची बांधणी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने विधानसभा निरीक्षकपदी नवनिर्वाचित 34 पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती आता या 34 पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम जे आहे ते सुद्धा चालणार आहे असं सांगण्यात आलंय. आता हे सुपर 100 जे राष्ट्रवादीचं मिशन आहे ते नेमकं काय, तर सुपर 100 ही मोहीम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातल्या 100 विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यात येणार आहे. हे 100 विधानसभा मतदारसंघ त्यासाठी निवडण्यात आले. या मतदारसंघात पक्षाचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात जाऊन तरुण तरुणींना पक्षात आणायचं आहे. मेळावे, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या माध्यमातून संघटन वाढवण्यावर या मतदारसंघात भर द्यायचा आहे. तसंच इतर पक्षातील किंवा पक्षांशी संबंधित नसलेल्या तरुणांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करण्याची आणि प्रत्येक विधानसभेत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवण्याची जबाबदारी आता तरुण पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती 34 निरीक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे आणि इतर निरीक्षकांची नियुक्ती जी आहे ती सुद्धा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सध्या दिली जाते. आता या सगळ्या परिस्थितीत एक प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने 100 मतदारसंघच का निवडले. तर त्याचा एक तोलामुलाने अंदाज घ्यायचं म्हटलं तर राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्षांची विधानसभेत आघाडी झाल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला साधारणतः 80 ते 100 जागा येऊ शकतात. जर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती झाली तर दोन्ही पक्षांच्या वाट्याला 120 ते 140 जागा येऊ शकतात आगामी विधानसभेत असा अंदाज लावला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादीने जागा वाटपात किमान 100 जागा जरी मिळवल्या तरी याच हिशोबाने 100 मतदारसंघांवर सध्या आतापासूनच लक्ष केंद्रित करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे असं सध्या बोललं जात आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी 2 आणि 3 नंबरला होती अशा मतदारसंघात सुपर 100च्या माध्यमातून 1 नंबरला येण्याचा प्रयत्न या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशा मतदारसंघाचा समावेश या सुपर 100 करण्यात आलाय आणि त्यामुळेच आता राष्ट्रवादीने या मतदारसंघांवरती फोकस करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादीकडून सुपर 100ची मोहीम हाती घेण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा आता स्वबळाचा नारा दिल्यानंतर पक्ष संघटन वाढवणार आहे, अनेक नेते आपल्या पक्षात घेणार आहोत, भाजपचे अनेक नेते आपल्या पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये प्रत्येक पक्षाने निवडणुकीच्या खरंतर डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयारीला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका लागतात का अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात नेमक्या कोणकोणत्या घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे. या संपूर्ण व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून कळवा. आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन एचडब्ल्यू न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एचडब्ल्यू न्यूजवर.